सामना सुरू करण्यापूर्वी विनंती असेल ईगल संघाच्या संघनायकास की आपण आपला 12वा खेळाडू कंपल्सरी पाठवायचा आहे. चला विनंती असेल ईगल संघ, कारण आपण पहिल्यांदाच इथे या रबर स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेताय, त्यामुळे नावं आम्हाला माहीत नाही आहेत. विनंती असेल, चला पंच आपण सूचना करायची की संघनायकाला की आपण आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचं आहे, कारण गोलंदाजाचं नाव आम्हाला माहीत नाही आहे. सांगी की पहिलं वैयक्तिक पहिलं षटकात गोलंदाज शोएब या दरम्यानचा पहिला चेंडूवरती बघितलं तर फलंदाजासाठी आमंत्रित केलं गेलंय ते जय भवानी DDSR जय भवानी या संघाला. नाणेफेकचा कौल लागला मात्र ईगल या संघाच्या माध्यमातून, आणि ईगल संघाने प्रथम आमंत्रित केलं ते DDSR जय भवानी या संघाला. सलामी जोडी फलंदाज अमित पाटील आणि नॉस्ट्राईक फलंदाज. या दरम्यान फलंदाज वरती होते थेट आक्रमण आणि यष्ट्यात मात्र थेट त्यात उडवले, आणि याच बरोबर पहिला मोठा हादरा मिळतोय तो DDSR जय भवानी संघाला. धावसंख्या धावफळ करते असताना मात्र फक्त एक. तर धन्यवाद, अतिशय शिवमय असं वातावरण केल्याबद्दल SK साऊंड्स अँड इव्हेंट्स चे प्रोप्रायटर सुरेश पवार आणि उदय पवार यांचे फार फार आभार निश्चित, कारण एक शिवमय वातावरण आणि या शिवमय वातावरणात दगडीचा पुरस्कृत आयोजित एक दिवसीय रबर बॉलची ही पावसाळी क्रिकेटची ही खमंग मेजवानी. दरम्यान विनंती असेल सर्व क्रीडा रसिकांना खेळांना की व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे, तरी आपण याचा आपण मनमुराद आनंद घ्यायचा आहे. या दरम्यान आडव्या बॅटने खेळलेल्या चेंडूचा चेंडूवरती आता मात्र चेंडू जातोय तो सीमेरेषी नजदीक, चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल, तोपर्यंत दोन्ही फलंदाज दोन धाव मात्र एकवटतात. या दोन धावांचं समीकरण मात्र दोनने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती 3-1 ही धावसंख्या धावफलकावरती येते. क्रमांक 3 आला फलंदाज पिंट्या एक उजव्याचा फलंदाज, बघूया कशा प्रकारे सामना करेल तो उजव्याचा गोलंदाज शोएब याचा. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला, बॅकफूटला पंच केला, चेंडू जातोय तो सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ते एक धाव आता मात्र मिळते. दरम्यान गोलंदाज इरफान आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो गोलंदाज शोएब. यावेळेसचा चेंडू अकोटप्पा चेंडू होता, बॅकफूट वर गेलाय, आपलं बॉडी वेट ट्रान्सफर केले आणि निश्चितच चेंडूवरती तितकं सन्मान देता आला नाही. त्या दरम्यान चेंडू आता मात्र धकून काढलं होतं आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये जिथे एक धाव आता मात्र मिळते. या दरम्यान क्रमांक 3 आला फलंदाज सागरानुसे, एक रन मशीन ऑफ द DDSR जय भवानी या संघाचा. पिंट्या उर्फ सागरानुसे खेळतोय आपल्या नाबाद 3 या धावसंख्येवरती, तर पिंट्या खेळतोय आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. या दरम्यान बॉल्स बॅट ड्राईव्ह केला, चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जिथे एक धाव आता मात्र मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाहीये, अतिशय चांगली फेकी यावेळेस आता मात्र म्हणावी लागेल ती क्षेत्ररक्षकाची, आणि याच बरोबर गोलंदाज शोएब मात्र षटक क्रमांक 1 होते समाप्त. निर्धारित 6 षटक या 6 चेंडूंमध्ये अवघ्या
सहज धावा दिल्या, म्हणजे चांगलं पुनरागमन केलं, चांगलं कमबॅक केलंय, अचूक आणि तिखट मारा केलाय तो. धावसंख्या धाव फलकावरती यावेळेस आता मात्र बिन बाद सहा. प्रवीणचा विचार केला तर नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ ईगल हा संघ, आणि या ईगल संघाच्या विरोधात खेळताना डीडीएसआर जय भवानी संघाने फक्त आणि फक्त मर्यादित सहा चेंडूंमध्ये अवघ्या सहा धावा मात्र जमवत यश आलेले. परंतु त्या सहा धावा जमवत असताना देखील अजित सारखा एक दिग्गज फलंदाजाला मात्र थेट फेकीकर धावाच्या माध्यमातून आता मात्र बाद करण्यात यश आलं. धावसंख्या ती सहा. तर चला पंच अक्षय ताकीद करायची आहे नवोदित खेळाडूंना की सामना कृपया त्वरित चालू करायचा आहे. तर नवीन गोलंदाज यावेळेस आपण खेळपट्टी पाहतो. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले गोलंदाज. तर गोलंदाज यावेळेस आपण स्ट्राय बघतोय बॉलिंग मार्क वरती जो सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तो गोलंदाज. स्क्वेअर लेग पंच. गोलंदाज साहिल यावेळेस आता मात्र सांघिक दुसरं वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन होतो. गोलंदाज आखूड टप्प्यात चेंडू होता, चेंडूवरती घनाकधी प्रहारकांचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नसल्यामुळे जो पंतांचा इशारा होतो नो चेंडूचा, म्हणजे पॉपिंग क्रीजच्या बाहेर पाऊल टाकल्यामुळे निश्चितच पंतांचा इशारा इथे येतोय नो. म्हणजे या चेंडूवरती दोन धावा आता मात्र एकवटण्यात यश आलेलं आहे. ते फलंदाज सागर अनुसे आणि क्रमांक तीन वरती आलेला फलंदाज पिंट्या. एक आक्रमक विस्फोटक फलंदाज यावेळेस आता मात्र आपण पाहतोय. डीडीएसआर जय भवानी संघाकडून ईगल संघाने नाणेफेक जिंकत प्रथम आमंत्रित केलं ते फलंदाजीसाठी डीडीएसआर जय भवानी संघाने प्रत्युत्तर दाखल जो विचार केला तो षटक क्रमांक एक संपलेला आहे. षटक क्रमांक दोनचा खेळ मार्गस्थ असताना एक गडी गमावत धावसंख्या धावफलकावरती आता मात्र फक्त आणि फक्त आठ. एक अचूक आणि एक नियंत्रित मारा केला गेलाय या नवोदित खेळाडूंकडून जिथे एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भराभरीने समीकरण मात्र एक ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र एक गडी बाद नऊच्या घरामध्ये. बाद होणारा फलंदाज अजित जो बाद झाला आपल्या एक या धावसंख्येवरती, म्हणजे एका धावचं योगदान देऊन फलंदाज अजित मात्र तंबूच्या आश्रयाला. यात पुन्हा एकदा आखूड टप्पा चेंडू चेंडूला आता मात्र भिरकावणारे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जिथे चार धाव आता मात्र मिळत आहेत. आणि याच बरोबर फलंदाज धावसंख्या चौदा यावेळेस धावफलकावरती आपण पाहत आहात. या दरम्यान पुन्हा एकदा उसळी कमी असणारा चेंडू फलंदाज सागरच्या आवाक्यात मात्र चेंडू येत नाही, मात्र चेंडू जातो येतो आता मात्र निर्धाव. या निर्धाव चेंडू तर आता मात्र छुटकीचा निश्वास टाकला असेल गोलंदाज चिंट्या उर्फ साहिल याने की निश्चितच फलंदाज सागर जितका काळ. धावसंख्या आहे ती चौदा. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तडाखेबंद फलंदाज एक विस्फोटक फलंदाज डीडीएसआर संघाचा फलंदाज सागर अनुसे. परंतु यावेळेस आता मात्र बघा प्रवीण सर परफ्यूम डिलिव्हरी टाकली गेली आहे पंचांकडे आशाभूत नजरेने बघितलं गेलेलं टाकला तो मात्र कटाक्ष. परंतु पंचांनी पाहिलं की लाईन आणि लेंथ ती परखली आणि त्यानंतरच आपलं डिसिजन दिलं की हा चेंडू लिगल डिलिव्हरी म्हणजे निर्धाव चेंडू असेल. बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते गोलंदाज
साहिलला यात्रामध्ये चेंडू आते सुंदर चेंडू, परंतु त्या चेंडूवरती एक देखना फटका देखना प्रहार यावेळेस मात्र केला गेला कव्हर पॉइंटच्या रिझन म्हणून मात्र तो चेंडू दिला. आणि याच दरम्यान बघा एक चांगली स्पोर्टमॅनशिप आपण पाहायला मिळतोय ती इगल संघाकडून, त्या इंग्लिश संघाच्या संघनायकाने दिला आहे तो मात्र षटकार. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील गोलंदाज साहिलच्या षटकातील आता मात्र अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. बघा या चेंडूवरती फलंदाज सागर कशा प्रकारचं खरपूस समजलं की षटकार की चौकार या दरम्यान बघा पालांचा वापर केला गेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून लावायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा नीटसा का संपर्क होत नाही, परंतु त्यावेळेस आता मात्र स्वतःचा तोल आता मात्र सावरू शकत नाही तो क्षेत्ररक्षक. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मिळते ती एक धाव. या एका धाव समीकरण आता मात्र एक ने वाढते धावसंख्या थांबते ती आता मात्र 21 घरामध्ये. दोन षटकाचा खेळ वाजवी खेळ संपलेला आहे म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे. या 12 चेंडू संपल्यानंतर आपण जर विचार केला तर DDSR जय भवानी या संघाने आपला सलामीचा एक फलंदाज गमावत 21 धावांची आता मात्र सदाबहार खेळी केली ती यावेळेस या दगडी चाळ पुन्हा एकदा गोलंदाज तयार गोलंदाज शोएब. अतिशय सुंदर चेंडू निश्चितच ब्लॉकहोल व्हॅल्यू टाकल्या म्हणजे ब्रह्मास्त्र यावेळेस मात्र वापरलं गेलं होतं त्या मात्र त्या ब्रह्मास्त्राला चोख प्रत्युत्तर दिलं गोलंदाजाच्या विरुद्ध फलंदाजी करताना फलंदाज सागर अनुसयाने, कारण सागर देखील तेवढाच मुरब्बी फलंदाज आहे. कारण प्रवीण आपण विचार केला तर ज्या ज्यावेळेस टेनिस बॉलच्या क्रिकेटची स्पर्धा होता त्यावेळेस रिया सेगन सारख्या संघाकडून एका मातब्बर संघाकडून खेळणारा हा फलंदाज यावेळेस आता मात्र आपण पाहतोय तो DDSR जय भवानीच्या माध्यमातून खेळतोय रबरी बॉल्स या स्पर्धेसाठी. दरम्यानचा चेंडू बघा टी फॉर टॅट उत्तर दिलंय फलंदाजाला गोलंदाज शोएब याने. पहिल्या चेंडूवरती आल्या एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती आले तो चेंडू निर्धाव म्हणजेच एक चांगलं अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा करतोय. धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र 22. निश्चितच प्रवीण आपण विचार करा या दगडीचा पुरस्कृत या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये आपण दोन नवीन चेहरे म्हणजे दोन नवीन गोलंदाज आपण पाहिलेत युवा गोलंदाज. एक म्हणजेच विराज विजय खानावकर आणि तत्नंतर आता आपण पाहत आहोत म्हणजेच गोलंदाज इरफान शोएब माफ करा शोएब. तर या दरम्यानचा नो बॉलचा चेंडू पुन्हा एकदा पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडला गेला गोलंदाज त्यामुळे या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र जरूर फसला गेला परंतु चेंडूने बॅटचा निश्चित संपर्क होत नाही. वारंवार फलंदाज आपण बघितलं तर मग मात्र निश्चितच मोठे फटके खेळण्याचा चेष्टा करतात जर तुम्ही व्ही शेपमध्ये जर चेंडू खेळलात. कारण असं म्हणतात की पावसाळी क्रिकेटमध्ये जर तुम्हाला फक्त टायमिंग फक्त तुम्हाला करता आलं म्हणजे जर तुम्ही टायमिंग जर केलं तर मग मात्र तुम्हाला ताकदीची गरज पडणार नाही. नगरसेवक चषक प्रमुख आपल्याला आठवतं पावसाळी क्रिकेटमधली ही पहिली वहिली स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये दत्तकृपा दरेसागरच्या संघाकडून खेळताना फलंदाज विराज खानावकर आणि फलंदाज राजे मोठे यांचे तो फटके आपण जर बघितले किंवा ती क्लिप जर आपण पुन्हा एकदा बघितली सामना जर परत बघितला तर विराज खानावकरने फक्त आणि फक्त मनगडे सहाय्याने आणि फ्लिक आणि टायमिंगच्या जोरावरती एक मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी ती मात्र रचली गेली होती. तदनंतर निश्चितच मोठमोठे फलंदाज देखील तेच करतायत की जेणेकरून पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे टप्पा पडण्याचा चेंडू मात्र स्किट होतोय वेगाने येतोय आणि त्या वेगाचा फायदा आता मात्र घेता आला पाहिजे. या दरम्यानचा चेंडू अक्षयने जरूर मात्र चेंडूला हवेत खेळून काढले परंतु धावसंख्या मात्र एक ने वाढण्याऐवजी चेंडू जातोय तो सीमेर से बाहेर षटकारासाठी. तर या उत्तुंग षटकानंतर आता मात्र आपण बघतोय की फलंदाज सागर अनुसयाच्या बॅटमधून निघालेला हा दगडी चाळ मायटी षटकार यावेळेस आता मात्र पाहत आहोत. दरम्यान गोलंदाज पुन्हा तयार बॉलिंग मार्गवरती आखो टप्प्या चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर करवायची होती परंतु सफल मात्र अफ होतोय आणि या दरम्यान बघा विनाकारण धावा मात्र देण्यात भाग पाडले. तसे ओव्हर थ्रो नाहक ओव्हर थ्रो केला प्रवीणचा कारण एक एक धाव ही फार महत्वाची असते.
तर या दरम्यान लेग बायच्या माध्यमातून येतो इशारा. या दोन धावांचं समीकरण मात्र दोनने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 32 च्या घरामध्ये. धावसंख्या ती 32, षटक क्रमांक 3 आता मात्र प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज शोएब या दरम्यानचा चेंडू पंचांचा स्क्वेअर लेग इशारा येतो, तो मात्र 9 चेंडूचा स्टमक हाईटच्या वरती देखील हा चेंडू केला गेल्यामुळे निश्चितच या चेंडूवरती येतात. एकूण 5 धावामध्ये पंजाब पाहायला मिळतोय. धन्यवाद. निश्चितच आता मात्र एक भलत्याच फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय तो फलंदाज सागर असे. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा सुरेख डायव्हचा प्रयत्न, झेल का पडण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु प्रयत्न मात्र असफल ठरतोय. शेवटच्या क्षणी चेंडू दाणवतोय मात्र जमिनीला आणि याचबरोबर पहिलं एक मात्र जीवनदान म्हणावं लागेल ते गोलंदाजच्या माध्यमातून सोडताना फलंदाज सागर अणुसे याला. तर धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र 38 ही धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा म्हणजे प्रवीण जर विचार केला तर 18 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडूंमध्ये 1 गडी गमावत DDSR जय भवानी या संघाने आपले 38 धावा यावेळी धावफलकावरती कुठल्या गेलेल्या आहेत. तर षटक क्रमांक 1 वरती 1 मध्ये आले 6 धावा, तर पुढच्या षटकारामध्ये आल्या 19 धावा, तर नंतर षटक क्रमांक 3 मध्ये आल्या 19 धावा. अशा 19 धावसंख्या धावफलक मात्र धावसंख्या आहे ती 38. हॅलो. तर धन्यवाद डीजे आणि सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक आलं गोलंदाज संदीप नेगी. दादू पाटील यांच्याकडून जर संदीपने जर विकेट हॅट्रिक घेतली तर मग मात्र 501 रुपये पडते. परंतु फलंदाज संदीप नेगीवरती येते तो 6+1 असे एकूण 7 धावा आता मात्र मिळत आहेत. 7 तत्र चेंडू पुरोजेत तर धावसंख्या थांबते ती मात्र 45, म्हणजे 5 धावा दूर आहे DDSR संघ यावेळेस आपल्या सांघिक अर्धशतकापासून. या दरम्यान पुन्हा एकदा संदीप वरती मात्र त्यानंतर नवका गोलंदाज यावेळेस आता मात्र खेळपट्टीकडे आपण पाहतोय. सांघिक चौथं अंतिम स्लॉट शॉट घेऊन आले गोलंदाज स्वतः संघ नायक यावेळेस. दीप सिंग या दरम्यान पुन्हा एकदा अवांतर चेंडू. या अवांतर चेंडू समीकरण मात्र 1 ने वाढते DDSR संघाला. निश्चितच ना दसरा ना दिवाळी, मग मात्र धावांचा बोनस आता मात्र मिळतोय. धावसंघ जाऊन थांबते ती आता मात्र 47. प्रवीणचा विचार केला तर अनुभवाची कमतरता इथे मात्र कुठे दिसते, कारण जवळपास 9 खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ असता या दरम्यान फायनलीच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावांचा प्रयत्न. परंतु या दरम्यान खराब फेकी पण चांगलं बॅकअप यावेळेस शोएब याचं. दरम्यान 2 धावा मात्र धावून पूर्ण करतात. चांगली रनिंग भेटून विकेट बघा प्रवीण सर, या बरसत्या पावसात देखील सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळते ती सागर आणि त्याच्या नॉनस्ट्राइक फलंदाज याच्या माध्यमातून. या दरम्यान बघा बॅकफूट वरती गेल्या, पावलांचा वापर केला आणि चेंडूचा जातोय तो सरळ मिडॉनच्या क्षेत्रातून सरळ 6 धावांकरिता आणि एक संधी आता मात्र मिळते DJ यांना. आणि या षटकाचा 55 धावा मात्र उभा केल्या त्या सागर गोलंदाजच्या विरोधात खेळताना फलंदाज सागर अणुसे आणि त्याच्या संघाने. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा प्रोफेसर, हा चेंडू देखील जर बॅटच्या रडारमध्ये आला असता तरी देखील हा चेंडू किमान 6 धावा देऊन गेला असता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. दरम्यान 1 धाव आता मात्र मिळते. या 1 धावाचं समीकरण मात्र 1 ने वाढते, धावसंख्या थांबते ती DDSR जय भाऊ संघाची
56 धावसंख्या एक गडी बादाच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान पुन्हा आता सुंदर चेंडूर बघा, रनिंग बिटवीन द विकेट बघावं लागेल आणि निश्चितच दरम्यान 1+1 म्हणजे दोन धावा, 22 मधून एक आणि अवांतर एक, असे म्हणजे एकूण दोन अवांतर धावा या वेळेस आता मात्र मिळत आहेत त्या DDSR जय भवानी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. धावसंख्या धावफळकावरती आता मात्र 58 धावा ही धावसंख्या यावेळेस आता मात्र खेळपट्टीकडे पाहताना आपण धावफळकावरती आपण पाहत आहोत. तर पुन्हा एकदा अकोट्या पे चेंडूचा चेंडूबाजाला क्षेत्ररक्षक खेळतोय, परंतु चेंडू मात्र स्वतःचा बॅडी बॅलन्स गमावतोय तो क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय. पंच चौकार धन्यवाद. तर या चौकारानंतर धावसंख्या ती 62 म्हणजे निश्चितच प्रवीण सर आपण जर बघितलं तर थोडस मनोरंजन यावेळेस इथे आता मध्ये वरुण दर्जा देखील करतोय. 62 धावा धावफळकावर झाल्या तर या षटकातील चेंडू झाले जवळपास. या दरम्यान अख्खू टप्प्यात चेंडू होता पुन्हा एकदा सुरेख चेंडू, परंतु पंचांना का दाद मागितले, परंतु पंच मात्र ते दाद फेटाळतात आणि याच बरोबर एक गोलंदाज दीप सिंग आता मात्र अखेरचा चेंडू टाकेल तो फलंदाज सागर याला. सागर जो खेळतो आपल्या नाबाद निश्चित एक मोठी धावसंख्या. या दरम्यान अतिशय गोडगाट एक तमाशा देख, या दरम्यानचा मोठा बिग शॉट दगडीचा फेम षटकार. तर निश्चितच प्रवीण सर एक गौरवाची बाब म्हणजे निश्चितच जे आयोजक आहेत दगडीचा स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित क्रिकेटची भव्यदिव्य मालिका, या मालिकेतील पहिला वहिला अर्धशतकीय वीर ठरतोय गोलंदाज आणि निश्चितच त्यांनी गोलंदाजावरती तुटून प्रहार केले तो फलंदाज सागर अनुसे ज्याने अवघ्या 20 चेंडूंमध्ये 54 धावांची घरागंदी केली आणि याच पावसामध्ये मात्र आग लावली आहे ती फलंदाज सागर अनुसयाने. 5 षटकार 2 चौकार आता मात्र त्यांनी वसूल केले आहेत. तर प्रवीण सर धावसंख्याचं आव्हान मात्र 68 धावा करून 69 धावांचं आव्हान ठेवलंय ते आता मात्र इगल या नवोदित संघासमोर. तर नवोदित संघाकडून सलामीची जोडी फलंदाज दीप सिंग आणि फलंदाज संदीप नेगी आणि फलंदाज दीप. तर निश्चितच दादू पाटील यांच्याकडून संदीप नेगीसाठी षटकार हॅट्रिक मारली तर 501 रुपये रोख पारितोषिक आलेले आहे. तर बघूया ते पारितोषिक हा पटकावतो का, तर या पुढील सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मायक्रोफोनवरती मी थांबतोय, आपली घेतोय रजा आणि या पुढील आवाज प्रवीण अर्जुन सर यांचा. धन्यवाद. थँक्यू डीजे. तर नक्कीच मित्रांनो या वरुण राजाची हजेरी आणि त्यामध्ये मात्र धावांचा पाऊस पडताना आपण नक्कीच पाहिला. वरुण राजा नैसर्गिक रित्या बरसताना आपण या मैदानावरती पाहिला, परंतु
सागर अनुसे जो कॅलिबर आहे, जो क्लास आहे या खेळाडूचा, तो क्लास मात्र आपण पाहिला या स्पर्धेतला. पहिला अर्धशतक वीर, परंतु इथे मात्र टीट फॉर टॅट, दीप सिंग ऑन फायर, पहिल्या चेंडूवरती गगन चुंबी षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र अजित पाटील सारख्या मातबगार गोलंदाजावरती केल्या गेलेला आक्रमण, यावेळेला मात्र फटका फसला आहे. चेंडू हवेमध्ये सचिन जेलच्या खाली येतात आणि कमालीचा बॉडी बॅलन्स इथे मात्र प्रत्युत्तर दिल्या गेलाय. दीप सिंग बॅक टू द पॅवेलियन, पहिला फलंदाज गमावलाय तो ईगल संघानं. तर पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार लगावला गेला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती अजित पाटीलनं आपला अनुभव पणाला लावत असताना या ठिकाणी थोडासा फसवा चेंडू फेकला. चेंडूला जाणून बुजून उंची दिली, लालसा निर्माण केली दीपसिंगच्या मनामध्ये. यावेळेला मात्र संदीप नेगी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा शरीरापासून दूर जात असताना पंच आमच्या दिशेनं बळतायत. अवंतर चेंडूचा इशारा होतोय. अवंतर धावसंख्येच्या मदतीनं कळविना, संघाची धावसंख्या एक गडी बाद 7 धावा. या ठिकाणी टॉस केला जाईल. पुन्हा एकदा दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळतील. एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न वेगानं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, थोडीशी खराब पैकी ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून मात्र ही तिसरी धाव देखील या ठिकाणी धाव फलकावरती अंकित केली जाते. थोडासा चेंडू गॅदर करण्यामध्ये यष्टीरक्षकाकडून चूक होते, परंतु इट्स अ वन शॉट. म्हणजे तीन धावा जरूर घेतल्या गेल्या दोन फलंदाजच्या माध्यमातून, मात्र दोन धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि या दोन धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या 9 धावा. तर तीन चेंडूंचा या ठिकाणी खेळ झाला, एकूण धावा धावफलकावरती आलेत एक गडी बाद 9. गोलंदाज अजित यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता, फ्लाईट केल्या गेल्या चेंडूला, ऑफब्रेक प्रतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धामध्ये जर पाहिलं तर जिथे फलंदाज मोठमोठे फटक्यांसाठी ओळखले जातात, तिथे मात्र गोलंदाजानं जर विविधता व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये सातत्यानं दाखवलं तर गोलंदाज देखील आपली एक वेगळी छाप हे नक्कीच निर्माण करू शकता. विजयासाठी लक्ष 69 धावांचं आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर 9 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह फटका आणि फलंदाज येथे मात्र बाद. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अंतिम चेंडूवरती जो मागील चेंडू झाला त्या चेंडूवरती मात्र सांघिक सफलता मिळाली गोलंदाज अजित पाटील यांना. यावेळेला चेंडू बॅटच्या रडार मध्ये सापडतोय, क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, मात्र चेंडू अबाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावा. थँक्यू थँक्यू डीजे. तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय, 15 धावा धावफलकावरती आलेत. 15 रन्स ऑन द फोर
15 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ टू विकेट्स, टू अर्ली विकेट्स. नवीन गोलंदाज बाबू, बाबूच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. आणखीन एक युवा गोलंदाज, बरेचसे युवा खेळाडू इंट्रोड्यूस केले गेलेत प्रत्येक संघात. जर आपण पाहिलं तर किमान एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अगदी सकाळच्या सत्रापासून. जे आपण विविध संघांना पाहिलं, प्रत्येक संघामध्ये युवा खेळाडूंचा भरणा हा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. अगदी मातबगार खेळाडूंचा भरणा असलेल्या संघामध्ये देखील एक ते दोन युवा खेळाडूंना संधी हा प्रत्येक संघाने एक देतोय, कारण हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आहे युवा खेळाडूंचा. जितके युवा खेळाडू गुणवान प्रतिभावान खेळाडू आहेत, या सर्व खेळाडूंना मात्र विविध संघाच्या माध्यमातून प्रत्येक संघनायकांना मात्र संधी देण्याचं काम केलं. पहिला चेंडू जरूर बँग ऑन टार्गेट होता, मात्र बायचा इशारा आला, सिंगल धावफलकावरती अंकित केली गेली, 16 धावा धावफलकावरती आल्या. यावेळेला मात्र नो चेंडू, ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वर बीमर, आणि या चेंडूला मात्र विरकाम दिलाय. 6 धावा, षटकार. तर चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण चेंडू पुरवायचे. तर चला टॉस या ठिकाणी केला गेलाय, नाणेफेकीचा कौल जिंकलाय अर्थातच. तर यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे आपण वळणार आहोत. रॉयल विरुद्ध डीजी माऊली या दोन संघादरम्यान, दोन ताकदवर संघादरम्यान मात्र आपण ही लढत या मैदानावरती पाहणार आहोत. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्रक्षण, थोडासा शारीरिक संतुलन जरूर गमावलं होतं क्षेत्ररक्षकानं. ज्यावेळेला चेटू गॅदर केला आणि ही संधी या ठिकाणी मिळाली, लेगबायचा इशारा येतोय पंचांचा, लेगबायच्या माध्यमातून पा धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. विजयासाठी लक्ष्य 69 धावांचा षटक क्रमांक 2 बाबूच्या माध्यमातून. अजूनही जर इक्वेशन पाहिलं तर येणारे 16 चेंडू आणि 44 धावांची गरज, धावा उभारल्या जाऊ शकतात, कारण वरुण राजाचे पुन्हा एकदा हजेरी आपल्याला पाहायला मिळते. जो फायदा उचलला होता यावेळेला मात्र संदीप नेगी ऑन फायर, संदीपच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा उत्तुंग षटकार. हॅलो, धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र संदीप नेगी कमालीची फलंदाजी या मैदानावरती, आणखीन एक युवा खेळाडू सिंगल मात्र या ठिकाणी आली आहे. नक्कीच धोका पत्करणे यावेळेला मात्र संघासाठी नुकसानदायक ठरू शकतं. एक चांगला कॉल, एक चांगला निर्णय दोनही फलंदाजांचा. या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या 32 धावा धावफलकावरती. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर 37 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता फलंदाजी करणाऱ्या ईगल संघासाठी. या षटकातील अजूनही दोन चेडू शिल्लक, म्हणजे येणारे 14 चेडू. यावेळेला मात्र थोडासा बॅटवरचं नियंत्रण हरपलं होतं आणि क्षेत्ररक्षक बॉडी बॅलन्स बिघडलाय. संधी मात्र या ठिकाणी मिळाली आहे आणि सिंगलला कन्वर्ट केलंय डबलमध्ये. 34 रन्स ऑन द बोर्ड, 34 धावा धावफलकावरती आहेत. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल बाबू, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. विनंती आहे कोणत्याही खेळाडून आर्ग्युमेंट पंचांसोबत करायचे नाही आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटवरचा जो नियंत्रण आहे तो नियंत्रण हरपलाय. थोडासा डेड चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. डेड बॉल, ओव्हर, 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 इट्स ओव्हर, येस.
तर अजूनही 12 चेंडू आणि 35 धावांची गरज दीप सिंग मैदानाच्या आतमध्ये. एक मेसेज जरूर असेल, मी म्हणेन 12 पैकी कमीत कमी 9 ते 10 चेंडू जर फलंदाज संदीप नेगीच्या वाट्याला आले तर या सामन्यामध्ये काहीही होऊ शकतं. 12 balls 34 रन्स रिक्वेस्ट होईल स्टील. थँक यू. तर 12 चेंडू अजूनही 35 धावांची गरज आहे. तर गोलंदाज शिवा पाहिजे या ठिकाणी. शिवा यांच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवला गेलाय. अजूनही 12 चेंडू 35 धावांची गरज. नाणेफेकीचा कौल जिंकलाय अर्धातच ईगल संघानं, त्यामुळे 34 धावा देखील 12 चेंडू मध्ये चालतील. परंतु 12 चेंडू आणि 35 धावा, व मगाशी देखील मी उल्लेख केला की जर 12 पैकी कमीत कमी 9 ते 10 चेंडू संदीप नेगी जर स्ट्रायकिंग एंडवरती राहिला तर या फलंदाजाच्या मनगटामध्ये ती ताकद आहे या 35 धावा उभारण्याची. ती किमया या मैदानावरती केली जाणार का? कारण समोरचा संघ DDSR जय भवानी संघ एक ताकदवर संघ नक्कीच ईगल संघाच्या तुलनेमध्ये. यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता, तेच तर राज गोलंदाजीसाठी ओळखले जातात. गोलंदाज शिवा पहिल्या चेंडूवरती मात्र प्रत्युत्तर नाही आहे. थोडासा संयम या ठिकाणी राखावा लागेल, थोडासा कॅल्क्युलेटेड रिस्क या ठिकाणी घ्यावा लागेल, थोडासा योजनाबद्ध पद्धतीनं यात 35 धावांचा पाठलाग करावा लागेल. अजूनही येणार आहे 11 चेंडू आणि 35 धावांची गरज गोलंदाज. यावेळेला मात्र चेंडू बिरकावलाय, प्रत्युत्तर दिलंय. पहिला चेंडू जर निर्धाव आलाय तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र फ्लॅट बॅटेड षटकार. तर फलंदाज संदीपचा जर आपण विचार केला तर 9 चेंडूमध्ये 23 धावा, ज्यामध्ये तब्बल 3 उत्तुंग षटकार. शिवासारख्या मातबगार गोलंदाजाला देखील आसमान दाखवला गेलाय. यावेळेला मात्र पॅटीचा उटर येत सिंगल आली आहे धावफलकावरती. रिस्क इथे घेतला जाणार का? दुसऱ्या धावेसाठीचा थोडासा खराब कलेक्शन आणि दैव बलवत्तर ठरतंय संदीपचा, आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते आहे. संदीप नेगी मॅन ऑफ द मुवमेंट. यावेळेला मात्र एकच जल्लोष, एकच आवाज आणि एकच चेअरअप आपल्या खेळाडूसाठी. या दोन धाव्यांच्या बरोबरीनं इक्वेशन मात्र बदललंय. संघाची एकूण धाव संख्या 42. अजूनही येणारे 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. एक बिग हिट ईगल संघासाठी आणि ती बिग हिट मात्र संदीपच्या बॅटमधून आली आहे. संदीप ऑन फायर, 6 धावा षटकार. थँक्यू. तर या ठिकाणी मात्र 48 धावा धावफलकावरती आलेत. आपले वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज संदीप. 32 या धावसंख्येवरती संदीप नेगी. गोलंदाज शिवा राईट अप ओव्हर द विकेट. या चेंडूवरती कदाचित हा डेड चेंडू असणार आहे. पण आतुरता या फलंदाजामध्ये क्रिकेट नसानसांमध्ये भरलेलं आहे हे मात्र दाखवलंय. बऱ्याच वेळेला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील या प्रकारचे प्रसंग पाहिले होते जिथे चेंडू गोलंदाजाच्या हातातून निसटलं होतं आणि त्यावरती फलंदाज आक्रमक. हा परंतु पिचिंग जी आहे ती विकेटच्या बाहेर होती, त्यामुळे हा डेड चेंडू करार केलाय. यावेळेला मात्र संदीपसाठीचा हा चेंडू थोडेसा अतिरिक्त उसळी. कदाचित या ठिकाणी हेल्मेट वरती हा चेंडू आदळला, अर्थातच डोक्यावरती हा चेंडू आदळला. बॅटीचा आउटर एज घेत ज्यावेळेला चेंडू निघतो त्यावेळेला त्याचा वेग जो असतो तो दुप्पट वेग झालेला असतो. या ठिकाणी मात्र स्वतःला सावरलं जात आहे. या सिंगलनं संघाची एकूण धाव संख्या 49 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर या षटकातील
शेवटचा एक चेंडू शिल्लक, अर्थातच सात चेंडू आणि 20 धावांची गरज. या चेंडूवरती जर फलंदाजच्या बॅटमधून बेगेट आला तर मात्र सामन्याला पुन्हा एकदा रंगत निर्माण होऊ शकते. आणि तो बेगेट, तो फटका इथे मात्र येतोय, चेंडू वन बाउंस इनटू द फेन्स, चौकार. सहा चेंडू आणि अजूनही 16 धावांची गरज आहे संदीप. या वेळेला मात्र गोलंदाजी मध्ये अजित पाटील सर्वाधिक प्रभावी अस्त्र यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहा, एकीकडे अनुभव आहे तर एकीकडे युवा गुणवत्ता आहे. संदीप यावेळेस मात्र आक्रमक खेळ मैदानावरती दाखवणार का? पाच चेंडू 16 धावांची गरज. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप सीमा रेषेत लगत चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, थोडस फंबल. पहिला चेंडू जर निर्धाव आलाय तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र आल्यात त्या दोन धावा. या दोन धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती 55 धावा. विजयासाठी लक्ष्य 69 धावांचं, 55 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे अजूनही 14 धावांची गरज येणाऱ्या चार चेंडूंमध्ये. या चेंडूवरती मोठा फटका संदीपच्या बॅटमधनं येणार का? सिक्सर नंबर 4 संदीपच्या बॅटमधनं यावेळेला पाहायला मिळणार का? परंतु अजित पाटील थोडासा शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, मानसिक दडपण पाहायला मिळतंय. आता मात्र सामना अवाक्यामध्ये आणलाय की काय, कारण येणारे चेंडू 4 आणि गरज मात्र असेल 13 धावांची. चार चेंडू 13 धावा, 56 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा येणार, इट्स अ डेड बॉल. पिचिंग जर आपण चेंडूची पाहिली तर थोडासा मानसिक दडपण अजित पाटील कडे देखील आहे, परंतु अनुभव आहे, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. इथून कमबॅक केला जाणार का अजित पाटीलच्या माध्यमातून? जो अनुभव आहे तो अनुभव मात्र या ठिकाणी पणाला लावला जाणार का? की युवा फलंदाज संदीप मात्र सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडणार. यावेळेला मात्र फटका फसला आहे, बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, थोडस फंबल, दैव बलवत्तर आणि दोन धावा इथे मात्र धावफलकावरती. इक्वेशन अजूनही जर पाहिलं तर अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे, 58 धावा धावफलकावरती आल्यात आणि उर्वरित इक्वेशन समीकरण मात्र उरतं येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावा, 10 धावा देखील नाणेफेकीच्या बळावरती चालतील, त्यामुळे हा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि त्याचबरोबर गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि इथे मात्र फलंदाज संदीप ऑन फायर, बिग हिट, षटकार. हॅलो, तर अजूनही येणारे दोन चेंडू निर्णायक विजयासाठी 5 तर बरोबरीसाठी 4 धावांची गरज. दोन चेंडू 5 धावा, संदीप ऑन फायर. यावेळेला मात्र मैदानावरती एकच खेळाडूचा गाजावाजा आपल्याला पाहायला मिळतो आणि तो फलंदाज संदीप नेगी, जो खेळतोय आपल्या वैयक्तिक 15 चेंडू मध्ये 40 धावांची जबरदस्त मॅरेथॉन इनिंग.
सामना फिनिश या ठिकाणाहून केला जाणार का? आजच्या दिवसातला बेस्ट फिनिशर संदीप नेगी या मैदानावरती साबित होणार का? आणि इथे मात्र आसमान दाखवला जातय, चेंडू उभे घेत 6 धावा षटकार। तर या ठिकाणी या जबरदस्त इनिंग बद्दल देवा चव्हाण यांच्याकडनं मात्र तब्बल रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक, तसेच सन्माननीय महेश अण्णा यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक। फलंदाज संदीप नेगीसाठी 16 चेंडू आणि 46 धावा 6 षटकार ज्या फलंदाजच्या बॅट मधनं आले, अप्रतिम खेळी या मैदानावरती ज्या खेळाडूनं साकारली, विजयाचा शिल्पकार, मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी संदीप नेगी। चला संदीप नेगी आपण यायचंय, आपल्याला मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल। त्याचबरोबर देवा चव्हाण यांच्याकडनं रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक आणि महेश अण्णा यांच्याकडनं मात्र तब्बल 101 रुपयाचं पारितोषिक। तर टॉस जिंकलाय रॉयल बी संघाने। तर जरा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या फलंदाज संदीप नेगीसाठी मॅच विनर, ट्रू मॅच विनर, तर मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर महेश अण्णा। हॅलो, तर अभिनंदन असेल आदरणीय गुरुवारी आमचे प्रवीण अर्जुन सर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते